दक्षिण नागपुर के आमदार मोहन मते के जन्मदिन के उपलक्ष्य में रविवार को संजय बंसोड़ की अध्यक्षता में संतोषी माता मंदिर बगीचा सोमवारी पीठ या रक्तदान शिविर का आयोजन किया गया। कहते हैं कि रक्तदान सर्वश्रेष्ठ दान होता है और इस कोविड के काल में अधिकांश लोगों को रक्त व प्लाज्मा की जरूरत पड़ी है। इसी के मद्देनजर रविवार को दक्षिण नागपुर के आमदार मोहन मते के जन्मदिन के अवसर पर रक्तदान शिविर का आयोजन संतोषी माता मंदिर बगीचा सोमवारी पेट यहाँ किया गया। इस अवसर पर भारतीय जनता पार्टी के संजय बंसोड़ ने अपना मनोगत व्यक्त किया। भारतीय जनता पार्टी प्रभाग आज रक्तदान शिबिर अपन इथे घेतला। मोहन भाऊ आमदार मोहन भाऊ मते यांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये किंवा नागपूरमध्ये कोणत्याही ब्लड बँकमध्ये जे ब्लडची कमी आहे त्या ब्लडच्या आणि समाज हिताप्रमी म्हणजे मग आपलं कार्य म्हणजे मोहन भाऊंचं वाढदिवस मनवायचा, तर मग एक त्याच्यातून संकल्पना आली की बा आपण ब्लड कॅम्प घेतला पाहिजे, त्याच याच्यातून समाजाकरता काही आपलं म्हणजे देणे ते आहे ते होईल। आणि नागपूरची परिस्थिती म्हणजे असं आहे की कोणत्याही ब्लड बँकमध्ये इथे ब्लड उपलब्ध नाही आणि फार कमी आहे, त्या निमित्त मी भारतीय जनता पार्टी प्रभाग 31 तर्फे मोहन भाऊच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आज हा ब्लड कॅम्प घेतलेला आहे। या ब्लड कॅम्पला मला सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांनी माझे सगळे भारतीय जनता पार्टीचे आणि ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे नगरसेवक आमदार यांनी मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। कोविड काल में हर किसी को रक्तदान की अहमियत समझ में आई है। आशा है कि इसी प्रकार लोग रक्तदान के महत्व को जाने व रक्तदान करें। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दिशा हटवार, NBC News नागपुर।